श्री पवन पटेल, श्री प्रणव मामी, त्याचप्रमाणे पाशा पटेल मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथिगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माझा हात जोडून नमस्कार. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಮನಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಮೇ ಆಪಲ ಸಗಳಂತ ಅತಿಶಯ ಆಭಾರಿ ಆಹೆ. ಮಾಗಚಾ ವರ್ಷಿ ಪಣ ಮೇ ಶಶಿಕಲಾ ತೈಂಚ ಪ್ರಚಾರ ಕರ್ತ ಆಲೋ ಹೋತೊ. ಮಲಾ ಅತಿಶಯ ಆನಂದ ಆಹೆ ಕಿ ಜಾಚಾ ಪ್ರಚಾರಲಾ ಗೆಲ್ಯಾನಂತರ ತೋ ವಿಜಯಿ ಝಾಲ್ಯಾನಂತರ पुन्हा एकदा त्याच्या प्रचाराला येत असताना आनंद याचा होतो आहे की ज्यावेळी मी तुम्हाला आवाहन केलं होतं, त्या शशिकलाताईंनी आपल्या विधानसभेच्या मागच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्तम आणि चांगलं कार्य या मतदारक्षेत्रात केलं आहे आणि त्यांचा प्रचार करताना मला आनंदही होतो आहे आणि अभिमान पण वाटतो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला लोकप्रतिनिधी योग्य असेल तरच आपला विकास होणार आहे. जर योग्य लोकप्रतिनिधी योग्य नसेल तर विकास होणार नाही. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कालही पण दिवसभर मी बेळगाव जिल्ह्यातच होतो, वरतून बघत होतो. मला वाटायचं की कोल्हापूर जिल्ह्यातच ऊस जास्त आहे, पण हा काल जेव्हा मी बघितलं तेव्हा मला सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यापेक्षाही जास्त ऊस बेळगाव जिल्ह्यात आहे. ऊस शेतकरी का लावतो? कारण पाऊस हो, वारा हो, ऊन हो, काही हो, ऊसाचं उत्पन्न येतं. आणि ऊसावर, ऊसाच्या अर्थकारणावर, साखरेच्या अर्थकारणावर इथल्या जनतेचं भविष्य अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आज आपल्या देशामध्ये मका सरप्लस, गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस, साखर सरप्लस. आपल्या देशाची गरज आहे 280 लाख टन साखरेची आणि आपलं उत्पादन झालं मागच्या वर्षी 360 लाख टन, म्हणजे 80 लाख टन एक्सेस झालं. आणि त्या वर्षीचा आधीचा 60 लाख टनाचा साठा असल्यामुळे 140 लाख टन स्टॉक झाला. यावर्षी साखर कारखानदारांच्याही चेहऱ्यावर हसू आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू आहे. याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? याचं कारण आहे की ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून चेहऱ्यावर आनंद आहे. नाही तर साखरेचा भाव 24 रुपये किलो झाला असता, ऊसाचा भाव कमी करता आला नसता, तर शेतकऱ्यांची तर हालत काय झाली असती आणि कारखान्याची काय हालत झाली असती याचा तुम्ही विचार करा. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री असताना 2004 साली राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला गेलं होतं. त्या शिष्टमंडळात मी पण होतो आणि ब्राझीलमध्ये उसाच्या रसापासून, सी मोलायसेसपासून, बी मोलायसेसपासून इथेनॉल तयार होतं आणि इथेनॉल 26% पेट्रोलमध्ये टाकलं जातं. आम्ही सगळं ते डोळ्यांनी बघितलं आणि आम्ही विचार केला की आपल्या देशामध्ये ऊसाचं उत्पादन सतत वाढत आहे, शेतकऱ्यांजवळ दुसरं पीक नाही आहे. जर शेतकऱ्याला समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर इथेनॉल शिवाय पर्याय नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने निर्णय घेतला आणि पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल ऍड करण्याचं ठरवलं. टप्प्याटप्प्याने ते वाढवायचं ठरवलं. पण नंतर काँग्रेसचं सरकार आलं
काँग्रेसच्या सरकारने हे धोरण पुन्हा थांबवलं, पण 2014 साली मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा हे धोरण आम्ही जोराने राबवलं आणि आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे साखरेचं जास्त उत्पादन करण्याच्या ऐवजी साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। शुगरकेन ज्यूस पासून इथेनॉल, मग शुगरकेन ज्यूसचा सायरप तयार करून स्टोअर करायचा, त्याच्यापासून इथेनॉल, सी मोलायसेस पासून इथेनॉल, बी मोलायसेस पासून इथेनॉल, मक्यापासून इथेनॉल, तांदुळापासून इथेनॉल, बांबूपासून इथेनॉल, बगासपासून इथेनॉल आणि आता सर्व प्रकारचं इथेनॉलचं उत्पादन सुरू आहे आणि गावातल्या तरुण मुलांच्या हाताला नवीन काम मिळालेलं आहे। इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस। आणि आता ट्रान्सपोर्ट मंत्री मीच आहे। आम्ही निर्णय घेतलेला आहे की पेट्रोलला हळूहळू देशातून हद्दपार करायचा आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टोयोटो कंपनीने आपल्या गाड्या आता फ्लेक्स इंजिनमध्ये तयार केलेल्या आहे। सुझुकी, मर्सिडीज सगळ्या गाड्या आता आहे, आपल्या होंडा या सगळ्या आता फ्लेक्स इंजिनमध्ये येणार आहे। टोयोटोची गाडी फ्लेक्स इंजिनमध्ये म्हणजे काय आहे, तुम्हाला माहिती आहे, केम्ब्री नावाची गाडी होती, त्या गाडीमध्ये 60% पेट्रोल आणि 40% ती वीज तयार करायची। आता ज्या गाड्या येणार आहे त्यात 100% इथेनॉल टाकायचं, 60% इथेनॉलवर गाडी चालेल आणि 40% वीज तयार करेल, म्हणजे पेट्रोलचा रेट केवळ 25 रुपये लिटर पडणार आहे। म्हणजे ग्राहकाचाही फायदा, शेतकऱ्याचाही फायदा, तरुणांचाही फायदा, आम के आम गुठली के दाम। एवढंच नाही तर बजाज, TVS आणि हिरो यांनी आपल्या स्कूटर आणि ऑटो रिक्षाही पण तयार केलेल्या आहेत। पुण्यामध्ये 3 इथेनॉलच्या पंपाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे। आता अण्णासाहेब पण इथेनॉलचा कारखाना सुरू करणार आहे। मी त्यांना विनंती करेन की कारखान्यानंतर लगेच या भागात इथेनॉलचे पंप सुरू करा आणि तरुण मुलांची स्कूटर, मोटरसायकल, ऑटो रिक्षा ही 100% इथेनॉलवर चालेल आणि इथल्या शेतकऱ्यांनाही रोजगार मिळेल, तरुण मुलांनाही रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना उसाचा चांगला भाव मिळेल आणि चांगल्या प्रकारचा विकास होईल। एवढंच नाही तर आपल्याकडे आपण जे बगास आहे त्यातून वीज तयार करतो, पण बगासपासून पराठ्या, तुराट्या, प्रेसमड याच्यापासून आता बायो CNG तयार व्हायला लागला। मला 2 दिवसापूर्वीच माझ्या फोनवर SMS आला, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले गाडगे संग्राम सिंग ना अमर समरजीत गाडगे, आणि त्यांनी सांगितलं की माझ्या कारखान्यामध्ये तुमच्या सांगण्याने, तुमच्या प्रेरणेतून मी आता CNG तयार केला आणि माझ्या इथले ट्रॅक्टर आता माझ्या कारखान्यावर तयार झालेल्या CNG वर चालतात, अशी त्यांनी मला बातमी दिली। म्हणजे आता आपल्या इथे पेट्रोल डिझेलची गरज नाही, आपल्या ट्रक, आपल्या बसेस, आपले ट्रॅक्टर हे आपल्या कारखान्यात तयार होणाऱ्या CNG वर चालेल। जे स्पेंट वॉश निघेल त्याच्यापासून पोटॅश तयार होईल, म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पोटॅश आयात करण्याची जरूरत पडणार नाही। तर RCFला आणि फर्टिलायझर कंपन्यांना पोटॅश पुरवण्याचं काम इथेनॉलचे उद्योग तयार करतील आणि आपला इम्पोर्ट वाचेल। बांधवांना आणि बहिणींनो,
याच्यानंतर जे पाणी आहे खराब पाणी त्याच्यावर आपण हायड्रोजन तयार करायची योजना हातात घेतली आहे. तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे एक गाडी आहे, ती गाडी हायड्रोजनवर चालते, पाण्यापासून हायड्रोजन तयार होईल. ट्रक, बसेस, रेल्वे, विमानं आणि उद्योग आता हायड्रोजनवर चालणार आहे आणि आपला देश आपली ऊर्जा आयात करणारा नाही तर निर्यात करणारा देश होईल आणि शेतकरी हा ऊर्जा निर्यात करण्याचं काम करणार. हे सगळं का बदललं? हे सगळं नवीन धोरण का बरं आलं? याच खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर ते श्रेय मला नाही आहे, ते श्रेय भारतीय जनता पार्टीला नाही आहे, ते श्रेय अण्णासाहेबांना नाही आहे. ते श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे, तुम्हाला. कारण तुम्ही जर भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं नसतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नसतं, मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर हे सगळं झालं नसतं. केवळ शेतकऱ्याचं कल्याण नाही झालं, तुमच्या आजूबाजूला सगळे रस्ते होऊन राहिले. मला खरं म्हणजे बोलायची गरज नाही आहे, कारण मी नेहमी म्हणतो की रस्ते एवढे झालेले आहे की तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला रस्ते पाहायला मिळतात. या निपाणीपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि तिकडे बेळगावपर्यंत 6 लेनच्या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे, सिमेंट काँक्रीटचं. काल मी गेलो बेळगावच्या विमानतळावर चिकोरीवरून तर रस्त्याचं काम जोरात सुरू होतं. एवढंच नाही आहे तर आता बंगलोरपासून पुण्यापर्यंत द्रुतगती महामार्ग नवीन बनणार आहे. या महामार्गामुळे नक्कीच या भागाचा विकास होणार आहे. दुसरा, सोलापूर, कर्नूल, चेन्नई रस्त्याचं काम सुरू आहे. हा एकच रस्त्याची किंमत 80,000 कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर हा जो मार्ग आहे हा कलबुर्गी, यादगीर, रायचूर आणि नॉर्थ कर्नाटकामधून जाणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये नवीन उद्योग आले पाहिजे, नवीन प्रकारचे कारखाने झाले पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि कर्नाटक सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. हाच भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे. कोणीही माणूस त्याच्या जातीने, त्याच्या धर्माने, त्याच्या संप्रदायाने, त्याच्या पंथाने, त्याच्या लिंगाने मोठा नाही, तर माणूस हा त्याच्या गुणाने मोठा आहे याच्यावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट करून गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करून एक सुखी, समृद्ध, संपन्न हिंदुस्तान निर्माण करणं हेच आमचं खऱ्या अर्थाने स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशातला शेतकरी हा खुश झाला पाहिजे. स्मार्ट शहर आहे तशी स्मार्ट विलेजेस झाली पाहिजे. आज काय स्थिती आहे? सुधारणा झाली आहे, पण मला आठवते मी मुंबईमध्ये मंत्री होतो, अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं, त्यांनी मला सांगितलं, नितीन, हिंदुस्तानमधल्या सर्व खेड्यांना जोडणारा रस्ते जोडणीचा एक नवीन कार्यक्रम तयार कर. माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली आणि अटल बिहारी वाजपेयींना मी रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टप्रमाणे या देशातल्या 6.5 लाख गावापैकी 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम अटल बिहारी वाजपेयींनी केलं आणि ती योजना करण्याचं सौभाग्य मला मिळालं, जिचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. माझ्या बांधवांनो, बहिणींनो,
आज गावामध्ये शशिकलाताईंनी अनेक चांगल्या योजना आणल्या, नाही तर काय स्थिती होती? शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही आणि तिन्ही आहे तर शिक्षण नाही। दवाखान्याची हालत कशी होती? डॉक्टर आहे तर नर्स नाही, नर्स आहे तर डॉक्टर नाही, दोन्ही आहे तर दवाई नाही आणि तिन्ही आहे तर कोण मराल जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती। पण मी शशिकला ताईंना धन्यवाद देईन, त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं संघटन वाढवलं, चांगल्या प्राथमिक शाळा चांगल्या शाळा तयार केल्या, स्वास्थ्यविषयक सुविधा दिल्या, जलसंवर्धनाचा कार्यक्रम हातात घेतला, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात। खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण कसं होईल, आपला देश सुखी समृद्ध संपन्न कसा होईल, तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल, गावात विकासाचा दर कसा वाढेल, गावातल्या शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत कशी मिळेल आणि गाव समृद्ध संपन्न होऊन स्मार्ट विलेज कसं होईल, हाच कार्यक्रम शशिकलाताईंनी आपल्या समोर ठेवला। मला विश्वास आहे की आपली एवढी मोठी उपस्थिती ही गोष्ट सिद्ध करते आहे की 101% शशिकलाताईंचा विजय निश्चित आहे। आणि म्हणून आपण एवढा उन्हात आहात, जास्त वेळ काही मी बोलणार नाही, माझी विनंती आहे की शशिकलाताईंच्या कमळाच्या फुलावर त्या निशाणीवरची बटन दाबा, असा करंट लागल का ठेंगे ठुंगे सगळे 4 इंच वरती उडल्याशिवाय राहणार नाही असा तुमचा करंट देणार। शशिकलाताईंना विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, नमस्कार।